बाबरी पाडल्यानंतर माझं माहिने देवेंद्रजी म्हणाले की येरागबाळेचं काम नव्हे, तेव्हा येरेगबाळे पडून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. मुख्यमंत्री है, बताओ कांग्रेस यो राष्ट्रवादी यो, तुमको शर्म नहीं आती कि तुम्हारा ताईद का एक चीफ मिनिस्टर खड़े होकर कहता है कि हमने बाबरी मस्जिद को शहीद किया था. शर्म आनी चाहिए लोगों को. 24 ला मला सांगायचं आहे, होय बाबरी शिवसैनिकांनी पाडलेली आहे. हे आम्ही ना 1992 साली हिंदुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कबूल केलेलं. 2 दिवसापूर्वी सोलापूर मध्ये एमआयएमचा अध्यक्ष आला होता आणि त्याने एक हिरवी गरळ उगली. त्या ओबीसीने भाषणामध्ये असं बोलला की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत आणि भर विधानसभेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की बाबरी त्यांनी पाडलेली आहे, शिवसैनिकांनी पाडलेली आहे. त्या ओबीसीला मला सांगायचं आहे, होय बाबरी शिवसैनिकांनी पाडलेली आहे. हे आम्ही ना 1992 साली हिंदुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कबूल केलेलं आहे. आम्ही आमचा पाया हिंदुत्व आहे, हिंदुत्व आम्ही कधी सोडलं नाही. आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जरी असली तरी हिंदुत्व आमचं कायम असणार आहे असं जाहीरपणे आमच्या उद्धवसाहेबांनी सांगितलं आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण आमचं हिंदुत्व कोणचं? हिंदुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आहे. सर्व जातीतील लोकांना एक करून, सर्व धर्मातील लोकांना एक करून, त्यात मुस्लिम आले, जैन आले, सर्व धर्म आले, त्या सर्वांना एका भगव्या झेंड्याखाली आणणं, त्या तेच आमचं हिंदुत्व आहे. भारतीय जनता पार्टीसारखं आमचं हिंदुत्व थोतान हिंदुत्व नाही. हे त्या ओबीसीला मी सांगतो. आणि ओबीसी कोण आहे? ओबीसी भाजपची बी टीम आहे. आज मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या लोकांना ईडी लावली जाते, सीबीआय लावली जाते, परंतु एमआयएमच्या कुठल्याही नेत्याला, एमआयएमच्या कुठल्याही अध्यक्षाला ईडी लावली जात नाही, सीबीआय लावली जात नाही. एवढंच काय तर 5 वर्षापूर्वी या ओबीसीच्या भावाने, अकबरुद्दीन ओबीसीने एका भाषणामध्ये म्हणलं होतं की तुम्ही फक्त 15 मिनटं पोलीस बाजूला सरा, या 15 मिनटामध्ये 100 करोड हिंदूंना आम्ही खलास करू, अशी भाषा करणारा हा ओबीसी आहे. अरे खरे देशद्रोही आणि जातीवादी पक्ष तर हा एमआयएम पक्ष आहे. या पक्षामध्ये मला सांगा इतर कोणता आमदार हिंदू आहे किंवा कोणता खासदार हिंदू आहे? आमच्या पक्षामध्ये तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, अनेक पदाधिकारी मुख्य पदावर मुस्लिम बांधव आहेत. म्हणून आमच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न या ओबीसीने या महाराष्ट्रामध्ये करू नये, नाहीतर शिवसेना यांचा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत. या महाराष्ट्रातील माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, या ओबीसीच्या नादी लागू नका. हा भडकाव माते भडकवण्याचं काम करतो, त्यामुळं हिंदू मुसलमान वाद करण्याची गरज नाही. आपण भाई भाई एक आहोत, परंतु या लोकांच्या नादी लागून मुस्लिम बांधवाने स्वतःची माती भडकावू नये. या लोकांचं कॅरेक्टर खराब आहे. शिवसेना असल्या लोकांना भीक घालत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जर जातीवादीचं राजकारण कोण का असेल तर ते एमआयएम पक्ष आहे, एवढंच सांगतो. आणि आमच्या पक्षप्रमुखाला, आमच्या उद्धवसाहेबाला जर खालच्या पातळीवर टीका केली तर बाळासाहेबांचा शिवसैनिक, उद्धवसाहेबांचा शिवसैनिक सहन करणार नाही, जसं तसं उत्तर द्यायला खंबीर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.